ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमी नागपूर मधून. जिल्ह्यातील कळमेश्वर परिसरात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेची गळा आवळून तर 10 वर्षीय मुलीची दगडाने ठेचून हत्या करून आरोपी फरार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. कळमेश्वर परिसरातील झुणकी मार्गावर श्रावण घोडपागे यांचं शेत आहे. त्यांनी हे शेत भाड्यानं दिलंय. ज्यांना शेत देण्यात आलं आहे त्यांनी शेतात काम करण्यासाठी मध्य प्रदेशामधील एका कुटुंबाला नोकरीसाठी ठेवलं होतं. राकेश साऊ हा पत्नी आणि 10 वर्ष मुलीसोबत शेतात झोपडी टाकून राहत होता. दरम्यान पती पत्नी मध्ये काहीतरी वाद झाला आणि त्याने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा संशय आहे. पत्नीसोबत 10 वर्ष मुलीचाही त्याने दगडाने ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे. दरम्यान आरोपी राकेश साहू पसार झालाय. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत चौकशी सुरू केली आहे. आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे मात्र परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. द व्हॉइस साठी श्याम देशकर, नागपूर.